10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांचे डोळे अक्षरशः पाणावतात. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यात जमलेल्या लाखोंच्या गर्दीत यंदा एक नाव होतं, अनिकेत या 23 वर्षीय तरुणाचं. मात्र अनिकेतसाठी विसर्जन मिरवणुकीतला झगमगाट आयुष्यभरासाठी अंधार करणारा ठरलाय. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान करण्यात आलेल्या लेझर लाईटच्या माऱ्यामुळे अनिकेतला आपली दृष्टी गमवावी लागली आहे. जे गणेश विसर्जनच्या वेळेस जे लेझर शो वापरले गेले, ते लेझरचा जे वापर केला गेला, तर ते जे लेझर आहे ती डायरेक्टली रिटिनावरती एका रुग्णाच्या वरती हा असर झाला आणि त्याचं वय जे साधारणतः 23 वर्ष आहे आणि लेझरचा मागच्या रिटिनावरती असर झाल्यामुळं रिटिनल बर्न झालं आणि रक्तस्राव झाला आणि मोमेंटली, कारण कसं असतं की रिटिना हा आपला सगळ्यात सेन्सिटिव्ह लेअर असतो, जे काही दिसतं आपल्याला त्या रिटिनामुळेच दिसत असतं आणि सेंटरचा भाग हा बर्न झाल्यामुळं, तिथे रक्तस्राव झाल्यामुळं त्याची नजर ही साधारणतः 60-70% त्याची नजर कमी झालेली आहे. आणि हे जे लेझर आहे हे हजार्डस लेझरमध्ये आलं जातं. याची जी पॉवर असते ते 5 मिलीवॅटपेक्षा जास्त असते आणि हे जो लेझर आहे 10 सेकंदापेक्षा जास्त जर आपल्या डोळ्यावरती जर एक्सपोजर झालं तर लगेच त्याचा असर रेटिनावरती होत असतो. सुरुवातीला जो काही रक्तस्राव झालेला आहे तो रक्तस्राव कमी होणं हा त्याचा मागचा उद्देश असतो. त्यासाठी आम्ही काही ड्रॉप्स दिलेले आहेत. तर हे ड्रॉप साधारणतः 7-10 दिवसामध्ये जर रक्तस्राव तो रिझॉल्व नाही झाला, स्पॉन्टेनियसली रिझॉल्युशन झालं पाहिजे, जर नाही झाला तर आम्हाला शस्त्रक्रिया करून तो रक्त काढणं गरजेचं असतं. त्याला विट्रेक्टॉमी सर्जरी म्हणतो. डॅमेज झालेलं असल्यामुळं या अशा केसेसमध्ये नजर ही पूर्ववत होत नाही, कारण जसं की मोतीबिंदू झाल्यानंतर आपण लेन्स काढतो आणि त्या ठिकाणी दुसरी लेन्स बसवल्यानंतर 100% नजर येते, तसं हे रिटिनाच्या बाबतीमध्ये होत नाही, कारण रिटिनल रिप्लेसमेंट होत नाही. जे काही रिटिना आहे त्यालाच आपल्याला ट्रीटमेंट देऊन ते व्यवस्थित करणं गरजेचं असतं. पण डॅमेज झालेलं असल्यामुळं 100% नजर त्याची पूर्ववत येणार नाही, काही अंशी त्याची नजर ही डिफेक्टिव्ह राहीलच. असे जे लेझर्स आहेत हे खरं तर हे हजार्डस लेझरमध्ये आलं जातं आणि सगळ्या लोकांमध्ये सामुदायिकरित्या हे वापरणं चुकीचं आहे, कारण आम्ही जे मेडिकलसाठी काही लेझर्स वापरतो त्याचा वापर करत असताना त्याला काही नियम आणि काही अटी असतात, त्याला काही निर्बंध असतात, त्या निर्बंधाचा काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आम्ही पण त्याला गॉगल्स असतात, जे फिल्टर गॉगल्स असतात, जे की लेझर आमच्या डोळ्यावरती जात असतं ते फिल्टर झालं होत असतं. तर अशा प्रकारचे लेझर एक तरी वापरले गेले नाही पाहिजे आणि जर वापरामध्ये जर आले असतील तर त्याला काहीतरी नियम हे लादले गेले पाहिजे, जेणेकरून की या लेझरचा डोळ्यावरती असर होणार नाही. त्याची लक्षणं गणपती किंवा अशा प्रकारच्या कसं आहे की लाईट वेगळ्या आणि लेझर वापरणं वेगळं. लाईट हे रंगीबेरंगी लाईट असू शकतं पण लेझर हे मोनोक्रोमॅटिक असते आणि त्याच्यामध्ये जी पॉवर मी जसं सांगितलं तुम्हाला 5 मेगावॅटपेक्षा जर मिलीवॅटपेक्षा जर जास्त पॉवर असेल तर अशा लेझरचा वापर झाला तर रिटिनावरती बर्न होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये असते. त्याचं इफेक्ट इमिडिएट होतो का? इमिडिएट होतं, कारण हे जसं आपल्याला एखादं भाजलं तर आपल्याला लगेच आपल्याला पोळतं ते, तिथे लाल होतो, तिथं सूज येते. त्याच पद्धतीनं रेटिनाला भाजलं गेलं की रेटिनामध्ये हे बर्नचे चेंजेस होतात, जास्त प्रमाणात झालं की रक्तस्राव होतो. आता जो काही पेशंट आपल्यासोबत आहे त्याच्या त्या केसमध्ये जास्त प्रमाणात डॅमेज झाल्यामुळे रक्तस्राव झालेला आहे, डोळ्यांची पण साथ वगैरे आहे, काही म्हणतात बाकी ज्याला काय झालं नाही. कसं असतं की लेझरची जी फ्रिक्वेन्सी आहे, जे काही फोकल लेंथ आहे, ती कुणाच्या रेटिनाला त्या फोकसमध्ये जर आल्यानंतर जर मॅच झाली तर त्याला लगेच बर्न होतं. तुम्ही पण जर कंटिन्युअसली त्या लेझरकडे बघितला तर 100% तुम्हाला बर्न होणार. माझं नाव अनिकेत शेगड, मी जनतापासून राहतो, गणेश मित्र मंडळामध्ये नाव मिरणूक होते आमची. मिरवणूकमध्ये असताना असता अचानक माझ्या डोळ्यावरती लेझर लाईट पडली आणि तिथंच माझं एक साईचं डॉप ब्लँक झालं. तुझ्यासारख्या तरुणांना काय सांगतील, जी मिरवणूक म्हणजे उत्सव मागात पडले साजरं करणं का तुमचा उत्साह तुमच्या अंगलटी आला? त्यात त्यांनी लावले होते लाईट. काय तू त्यांना आव्हान काही करशील का? आव्हान म्हणजे आता हे बंद करावं म्हणजे लेझर लावणं, कारण की माझ्यासारख्या अजून तरुण आहेत त्यांच्या डोळ्यावरती पडू शकतं. तुझ्या मंडळाने काही तुझ्यासाठी खर्च केला, उपचार केले, काही तुझ्यासाठी धावून आले का? त्यांना माहितीच नव्हतं काही. आता कळलंय का त्यांना? त्यांना कळलं. मग काय उपाय त्यांनी केले का मंडळाने? तुझ्या तुमच्या जे कोणी मंडळाचे होते स्पॉन्सर्ड सो कॉल्ड किंवा जे कोणी होते? काही नाही, वाऱ्यावर.
त्याच्यावरती तुमचे लेझर लाईट तरी बंद केले पाहिजे नाही तर ते कमी वेटचे तरी लेझर लावले पाहिजे. आणि तुला कधी लक्षात आलं की आपल्या मला त्या क्षणी लगेच कळलं की नाही का डोळा ब्लँक झाला लेझर पडल्या पडल्या. पण मला वाटलं की सकाळपर्यंत होईल नीट पण नाही झालं. मग दुसऱ्या दिवशी मग डॉक्टरांकडे किती खर्च येतो सांगायला डॉक्टरांनी मग ते चेक केल्यानंतर मग सांगितलं की 70% तरी डॅमेज आहे डोळा. मला ड्रॉप दिलेत ड्रॉप मी नाही झाला तर मग सर्जरी करायला. घरची काय बोल डॉक्टर किती खर्च येतो सर्जरी करायला एका डोळ्याची. सर्जरी जे आहे ते सध्या आपण आता ड्रॉप दिलेले आहे. सर्जरीचा जो विषय आहे विट्रेक्टॉमी म्हणून सर्जरी असते साधारणतः 30,000 ते 35,000 रुपये खर्च असतो. पण त्याच्यामध्ये आणखी जर आपल्याला गॅस लागलं किंवा ऑइल लागलं किंवा एंडो लेझर लागलं त्याचे थोडेसे आडवण होतील. पण हे जनरली 30,000 खर्च असतो. त्याचा किती श्युअरिटी की डोळा वाचेल नाही 100% वाच नजर येणार नाही. पण जी काही नजर आहे त्याच्यामध्ये सुधारणा थोडीफार होईल पण 100% नजर त्याची येणार नाही. थोडीशी अधू किंवा हँडिकॅप डॅमेज परमनंट डॅमेज असते. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या अतिवापरामुळे हृदयविकाराने झालेले मृत्यू असोत अथवा लेझर लाईटच्या माऱ्यामुळे ऐन तारुण्यात गमावी लागलेली नजर असो गणेश विसर्जन असो अथवा अन्य कोणताही सण जर उत्सव सामान्य नागरिकांच्या जीवावर उठणारा ठरत असेल तर उत्सवाच्या अशा विद्रूप स्वरूपाचा विचार नक्कीच व्हायला हवा.